नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयचे खबरो। ग्राम विकास मंत्री ईश्वरप्पाच्या निर्णयाक समर्थन ना। कामगार मंत्री शिवराम हेब्बार। मुख्यमंत्री येडियुरप्पा हांचे विरुद्ध ग्राम विकास मंत्री ईश्वरप्पा हांणी राज्यपालाक तक्रार केली, निंदनीय आसा। वरिष्ठ मंत्री म्हण केल्ल्या ह्या निर्णयाक सगळ्याक लाज वाटी आसा, अशें कामगार मंत्री शिवराम हेब्बार हांणी सांगले। गोकणच्या गंगेकोळ भितर पत्रकारा बरोबर उलयताना कामगार मंत्री शिवराम हेब्बार हांणी सांगले की हांणी दोगी जाण एकच जिल्ह्याचे ज्येष्ठ आसात, कसली बी समस्या उरू ती सोडोवच्याक बरेच मार्ग आशिले, जाल्यार राज्यपाला कडेन तक्रार करचे योग्य न्ही, कारण तेजेन सरकारच्या सन्मानाक धोका बसता आनी विरोधी पक्षाक बी उलोवच्याक वाट मेळटा। मुख्यमंत्र्याक वेगवेगळ्या विभागात कारवाई करचे सर्वोच्च अधिकार आसात, हे नवीन न्ही। हाजी पयले बी मुख्यमंत्र्यान अशी कारवाई केली बरीच उदाहरणां आसात, जाल्यार हेजे बद्दल राज्यपालाक तक्रार करचे बरोबर न्ही। येडियुरप्पा बरें काम करती आसा, ईश्वरप्पाच्या ह्या निर्णयाक समर्थन ना। मुख्यमंत्री आमचे साठी मुख्य आसा, ईश्वरप्पा बसवराज यत्नाळ हांकां लागून सरकाराक आनी पक्षाक नुकसान जाती आसा, अशें कामगार मंत्री शिवराम हेब्बार हांणी सांगले। ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ಸ್ಪೋಟ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್? ಆ ವಿಷಯ ನಾನೇನು ಗಮನಿಸಲಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಅವೇ ಹೇಳೋ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅವೇ ಉತ್ತರ ಕೊಡುತ್ತಿರು, ಮತ್ತು ಈಶ್ವರ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾವು ಪ್ರತಿ ದಿವಸ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ಅವ್ರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅವೇ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆಯದು ಸರ್. ಈಶ್ವರಪ್ಪನ ಸರ್ ಸಚಿವರಾಗಿ ನಾವು ಪೋಸ್ಟ್ಮನ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಆ ವಿಷಯಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ನಾಯಕ, ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸಮಕಾಲೀನರು, ಒಂದೇ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸಚಿವ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಬಗ್ಗೆ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಮ ಸರಿಯಲ್ಲ. ಏನಾದರೂ ಲೋಪದೋಷಗಳಿದ್ದರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಅವಕಾಶ ಇದೆ. ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಗವರ್ನರ್ ಕಡೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದಂಥ ಕ್ರಮ ಅಲ್ಲ. ಎರಡನೇದು, ಹಣವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಣವನ್ನು ಹಂಚತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದೇ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಪರಮೋಚ್ಚ ಅಧಿಕಾರ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬೇರೆ ಇಲಾಖೆ, ನಾವು ಹಿಂದೆ ಶಾಸಕ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಅನೇಕ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನಮಗೆಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲ್ ಗ್ರ್ಯಾಂಟನ್ನು ಹಸ್ತಾಪಿತವಾಗಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದ್ದಂತ ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಯಾವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಉದ್ವೇಗದಲ್ಲಿ ಈ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮುಜುಗರ ಉಂಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬಾರದು ಅಂತ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ದೋನ್ ಕಾರಿ ಮಧ್ಯ ಧಡಕ್ ಜಾವನ್ ಏಕ್ ಕಾರ್ ಚಾಲಕಾಲೆ ಜಾಗ್ಯಾದಕ್ಕೆ ಮರಣ. अंकोला तालुक्याच्या हेबुळा लागी राष्ट्रीय महामार्ग 63 शनिवारा दनपारा दोन कारी मदी धडक झाली. या अपघातात एक कार चालकाले जाग्यारच मरण झाले. मरण झाले व्यक्ती बागलकोट जिल्ह्याचं जमखंडी यांचे महादेव होसमनी वय 27. हे मी धारवाडच्या कर्नाटक विश्वविद्यालयात इंग्रजी विभागात PhD विद्यार्थी आशिले. बेळगाव आणि बागलकोटच्या वेगवेगळ्या कॉलेजात शिकते आशिले 4 मित्रांबरोबर धर्मस्थळ प्रवासा वचून परत धारवाडाक वापस येऊ लागले. तसेच बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्याचे जांबोटी हे कुटुंब कारीत येल्लापूरच्यान गोकर्णा वचू लागले. त्यांना हेबुळा लागी वळणार या दोन्ही कारीमध्ये अपघात झालो. दोन्ही कारीत आशिल्या 9 किरकोळ मार लागलो. जांबोटी कुटुंबातल्या कारीर एक बाळशे आणि 2 बायल आशिली. आवेल्या तकलेक मार लागी निमित्ती शहरातल्या खासगी रुग्णालयात दाखल केला. सुदैवान आवे बरोबर आशिल्ल्या बाळशाक कसलो अपाय जालना. मार लागिल्ल्या इतराक तालुका रुग्णालयात उपचार सुरू आसा. राज्यात परत कोरोनाचे संकट, सार्वजनिकांनी दुर्लक्ष केल्यार लॉकडाऊन नक्की. कारवार
गेल वर्षात मार्च महिन्यात कोरोना सारख्या महामारीन सार्वजनिक हैराणकण सोडिले, परत तीच परिस्थिती येऊची चिन्ह दिसू लागला। सार्वजनिकांत दुर्लक्ष केल्यार परत लॉकडाऊन निश्चित असे राज्याचे मुख्य कार्यदर्शी रविकुमार हेमी सांगले। कोरोना रोग प्रतिबंध लसिका अभियान सुरू केला, राज्यात लॉकडाऊन, राज्याची सीमा बंद, रात्रीन कर्फ्यू असे सुरू करतो विचारणा झाल्यार जनसामान्याच्या आरोग्याच्या हितदृष्टीन परिस्थिती पळवून पुढले निर्णय घेतले असे कळेला। या भयानक रोगाच्या नियंत्रणाचे कायदे मोडल्यार त्यांच्यावर कडक कारवाई करतले। मास्क, सामाजिक अंतर आणि नियमाचे पालन करू द्या म्हणून सरकारान नवीन मार्गसूची काढला। हेच पुढे घरान घरा वचून कोविड लसिका दिवचो सरकारालो विचार असा। सध्या जात्रा उत्सवाचेर 20 एप्रिल पर्यंत निषेध केला। 6वी ते 9वी शैक्षणिक वर्ष बंद उरतले, 11वी आणि 12वी जशी चलतात तसेच शैक्षणिक वर्ष चालू उरतले असे रविकुमार हेमी माध्यमाकडे सांगले। आयच्यान किंदळे पुला वेल्यान रेल्वे गाड्या सुरू। काणकोण काणकोण रेल्वे मार्ग किंदळे हांच्या श्री निराकार देवळाच्या फाटली बाजून गेलो असा। देवळा लागूनच हो मार्ग असा। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाक श्रीस्थळ हांच्या श्री मल्लिकार्जुन देवाची मूर्ती पालखीतून समुद्र स्नानासाठी राजबाग समुद्र किनाऱ्याचेर व्हरतात। ह्या निमित्ती जवळजवळ 100 पेक्षा जास्त पायऱ्या रेल्वे रस्त्याच्या दोन्ही बाजून बांधिले। या पायऱ्या वेल्यान श्रीची पालखी व्हरच्याक कठीण जाताले। ताका लागून श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अनिल नाईक गावकर हेमी कोंकण रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे वारंवार पत्र व्यवहार करून पालखी भरतीसाठी रस्त्या सकल्यान पूल उभारची मागणी केली। महामंडळाच्या अधिकाऱ्यान ही मागणी उचलून धरिली। पूल बांधणीसाठी 4 कोटी रुपयाची निविदा काढून प्रत्यक्ष हे काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले असा। हे काम करतीसाठी काल 4 तास रेल्वे वाहतूक बंद उरिली। दरवर्षाक पालखीबरोबर 300 पेक्षा जास्ती भाविक या रस्त्यावेल्यान वयतात। आयच्यान ह्या रेल्वे रस्त्यावेल्यान रेल्वे गाड्या धावू लागल्यात। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 28 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मेळली। कारवार 3, अंकोला 4, कुमटा 3, होन्नावर 1, भटकळ 3, शिरशी 8, सिद्धापूर 4 आणि हळियाळ 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मेळली। तशात 15 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवार 3, अंकोला 10, होन्नावर 1 आणि मुणगोड 1 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 15,083 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली। तशात 14,697 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। अजूनही 197 कोरोना रुग्ण उपचार घेते असत। तितू भितर 21 रुग्ण हॉस्पिटलात आणि 176 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेते असत। आतापर्यंत 189 कोरोना रुग्ण मरण झाले असत। इथल्यान आयचे कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।